भव्य विरोधात भाजपची महिला आघाडी मैदानात भाजपच्या महिला नेत्या राज्यभर घेणार पत्रकार परिषद. शरद पवारांचे शनिवारचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द. मव्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा निर्णय. शनिवार ऐवजी शुक्रवारी ठेवले कार्यक्रम. इकबाल सिंग चहल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव पदावरून बदली. चहल यांच्यावर गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव पदाची जबाबदारी. डीआयजी रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे शुक्लांमध्ये चर्चा. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती. राज्य पोलीस दलातील 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. नागपूरच्या सहपोलीस आयुक्त पदावर निसार तांबोळी तर भंडाऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदावर नुरुल हसन. राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली फारूक अब्दुल्लांची भेट. भेटीमध्ये उमर अब्दुल्ला यांचीही उपस्थिती. चौघांमध्ये जम्मू काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा. नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. नायगाव तहसीलदार तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा. वनविभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी. बदलापूरच्या घटनेची दौंडमध्ये पुनरावृत्ती. शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार. पोलिसांकडून शिक्षकांचा मोबाईल जप्त. चौकशी सुरू. मुंबई भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड पुढील आठवड्यात होणार. मुंबई भाजपच्या 6 जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात. जिल्हाध्यक्ष निवडीसाठी विभागवार कार्यकर्त्यांशी चर्चा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना निवेदन. नागपुरात 90 लाखांचा ड्रग्ज जप्त. नागपूर पोलिसांची धडक कारवाई. कपिल खोब्रागडे नावाच्या आरोपीला अटक. 4 फरार आरोपींचा शोध सुरू. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस. उकाड्यानंतरच नागरिकांना मोठा दिलासा. अयोध्येतल्या सामूहिक अत्याचार प्रकरणानंतर प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई. आरोपी सपा नेत्यांच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सवर चालवला बुलडोझर. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.